नमस्कार मित्रांनो, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय वकालतनामा. वकालतनामा कशाला म्हणतात आणि वकालतनाम्याचं निश्चित असं स्वरूप काय किंवा कारण काय, याची माहिती आज आजच्या व्हिडिओमधनं घेणार आहोत. पहिली गोष्ट, वकालतनामा हे एका वकिलाने न्यायालयासमोर सादर केलेलं एक लिखित दस्तऐवज असतं की ज्यामध्ये त्यांनी असं घोषित केलं असतं की त्याच्या ग्राहकाने, त्याच्या अशिलाने त्याला त्या कायदेशीर प्रक्रियेत, म्हणजे त्या केसच्या कायदेशीर प्रक्रियेत त्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता अधिकृत केलं. वकालतनाम्याचा उल्लेख वकीलपत्र, मेमो ऑफ अपिअरन्स, वकीलपत्र, VP असं वेगळ्या प्रकारे केलं जातं. अधिवक्ता कायद्यांतर्गत म्हणजे ॲडव्होकेटच्या ॲक्टनुसार एक अधिकार पत्र आहे. इंग्रजीमध्ये आपण असं म्हणू शकतो की क्लायंटने त्याच्या वकिलाला त्याच्या वतीने कोणत्याही कायदेशीर कारवाई करता न्यायालयात हजर राहण्यासाठी दिलेली एक पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. वकालतनाम्यावर क्लायंट म्हणजे त्या ग्राहकाची आणि वकिलाची रितसर स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. काही प्रकरणांवर त्यावर साक्षीदारांची स्वाक्षरी आवश्यकता असते, त्याच्यावर रितसर कोर्ट फी लावावी लागते आणि दस्तऐवज न्यायालयात दाखल केला जातो. तिथे कायदेशीर प्रतिनिधित्व मागितले जाते आणि त्यास न्यायालयीन फी, कधीकधी जर कोर्टास तो व्यक्ती येणार नसेल, लांब बसून करणार असेल, तर त्याची नोटरी केलेली गोष्ट की त्यांनीच ते वकील पत्र दिले याचा पुरावा हे असं द्यावं लागतं आणि मग ते त्या केसच्या एकूण अधिकार प्रकारावरती किंवा अधिकार क्षेत्रावरती ते ठरतं की कसं ते वापरलं जाईल. त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स पण असतात. आता वकालतनामा तोपर्यंत वैध आहे जोपर्यंत त्या क्लायंटचा म्हणजे त्या ग्राहकाचा मृत्यू होत नाही किंवा त्या वकिलाचा मृत्यू होत नाही. आता दुसरा भाग पण असतो, न्यायालयाच्या परवानगीने तो ग्राहक म्हणजे तो क्लायंट वकालतनामा कुठच्या वकिलाला दिलेला मागे पण घेऊ शकतो. तसंच वकील न्यायालयाच्या परवानगीने आपला वकालतनामा पण मागे घेऊ शकतो. काही कारणं असू शकतात, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल किंवा इतर गोष्टी असतील किंवा नाही त्याचं ग्राहकावर पटत असेल, तो संशयी असेल, त्यांनी इतर काही आरोप केले असेल, तर तो म्हणतो माझा वकालतनामा मला, मी मागे घेतो, बाबा तू दुसरा वकील शो. कोणते प्रलंबित प्रकरणामध्ये समजा वकालतनामा दाखल करायचा असेल तर प्रस्ताव देणारा जो लॉयर आहे, ॲडव्होकेट आहे, त्याला न्यायाधिकरणासमोर कारवाई करताना ज्यामध्ये आधीच रेकॉर्डवरती जो वकील आहे त्या वकील व्यावसायिकाची लेखी परवानगी घ्यावी लागते किंवा त्यांनी संमती नाकारली तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. न्यायालयाच्या परवानगीने तो वकालतनामा समोर ठेवू शकतो आणि एक ग्राहक, एक क्लायंट, एकपेक्षा अधिक वकील पण नेमू शकतो हेही निश्चित आहे. आजचा विषय वकालतनामावरती होता आणि मला वाटतं कमी शब्दांमध्ये वकालतनामा कशाला म्हणतात, त्याचं उद्दिष्ट काय हे खास करून सांगितलं. खास करून वकील नेमण्याचा फायदा असा असतो की ज्या दिवशी तो क्लायंट नाही आहे हजर कोर्टात तर त्याची ॲब्सेंटी लागली जात नाही, त्याचा वकील त्याला रिप्रेझेंट करतो आणि मी हजर आहे, म्हणजे तो त्याची काळजी घेतो. वकील आणि ग्राहक दोन्ही ॲब्सेंट असेल तर मात्र त्या कोर्टात त्याच्या समोरचा वकील काय म्हणतो त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. कदाचित त्याला पेनल्टी लागू शकते अनावश्यकरित्या कोर्टाचा वेळ घालवल्यापासून, त्या ॲडवर्समध्ये कदाचित निकाली लागू शकतो. त्यामुळे वकील नेमल्यानंतर वकील आणि क्लायंट यापैकी कोणतरी हजर राहणं फार गरजेचं असतं हे डोक्यात राहू द्या. आजचा वकालतनामा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं खात्री वाटते. पुढील विषयावरती असंच काहीतरी नवीन काहीतरी घेऊन येईल, तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.